नमस्कार। देहदूतच्या संवाद लाईव्ह कट्ट्यावर पुन्हा एकदा आपलं स्वागत। आम्ही नेहमीप्रमाणे आपल्यासाठी आज पुन्हा एका वेगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासमोर आलेलो आहोत एका वेगळ्या पाहुण्यांसोबत। मुद्दा आहे कोरोनाने निर्माण केलेल्या संकटाचा आणि त्यामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनचा। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लॉकडाऊनचा परिणाम हा संपूर्ण देशात जगात जाणवतो आहे, तसा तो छोट्या छोट्या घटकांवर पण जाणवतो आहे। आणि जसे व्यवसाय उद्योग किंवा नोकरी धंद्यांवर याचा परिणाम झाला आहे, तसं कलेच्या जीवावर जगणारे किंवा कलावंत म्हणून जगणारे जे काही घटक आहे यांच्यावरही हा फार मोठा परिणाम लॉकडाऊनचा जाणवतो आहे। आणि परंपरा जी आहे, ज्याला खूप मोठी परंपरा आहे, खूप मोठा इतिहास आहे, अगदी पेशवे काळापासून तर इतिहास काळापासून ज्याला आपण तमाशा ही लोककला म्हणून ज्याच्याकडे बघतो आणि ज्याला फार मोठा इतिहास आहे, अशा कलेतले दोन दिग्गज कलावंत जे स्वतः एका चांगल्या मोठ्या तमाशा फळाचे मालक आहेत, स्वतः कलावंत आहेत, गेले अनेक वर्ष यामध्ये काम करत आहेत, आज आपण त्यांना या ठिकाणी बोलवलं आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। हा विषय मनोरंजनाशी निगडीत असला तरी तो अनेक जणांच्या रोजच्या उदरनिर्वाहाशी निगडीत आहे, त्यांच्यावर करणाऱ्या परिणामाशी निगडीत आहे, त्यांच्या होणाऱ्या उपासमारीशी निगडीत आहे। आपण चर्चेला सुरुवात करूया। माझ्यासोबत आहे माझ्या शेजारी शेषराव गोपाल। नमस्कार, आपलं या संवाद कट्ट्यावर स्वागत। आणि त्यांच्यासोबत आहे सुनंदाताई कोचुरे। नमस्कार, आपलंही स्वागत। मला सांगायला आनंद होईल की सुनंदाताई यांच्या घरातच ही मोठी परंपरा आहे। यांचे वडील कैलासवासी शंकरराव कोचुरे यांचा स्वतःचा एक तमाशा फड होता। अनेक कलावंत, फार मोठं कुटुंब या निमित्ताने त्यांच्यासोबत होतं आणि घरातच ही परंपरा असल्यामुळे ते या क्षेत्राकडे ओढले गेले। आपल्या चर्चेच्या ओघात या सगळ्या गोष्टी येणार आहेत। त्यांचं शिक्षण काही फार झालेलं नाही, त्या सातवीपर्यंत शिकलेल्या आहेत। घरात एकूण त्यांच्या घरामध्ये जर संख्या बघितली तर एकूण 10 बहिणी आणि एक भाऊ असा एक मोठा परिवार। यापैकी आत्ताच्या घडीला 4 बहिणी या क्षेत्रामध्ये काम करत आहेत, बाकी आपापल्या संसाराला लागलेल्या आहेत। एक भाऊ आहे एकमेव की एकुलता एक, तोही या क्षेत्रामध्ये काम करतो आहे। शेषराव गोपाल यांचं असंच आहे, खरं म्हणजे कलेचा लहानपणापासून छंद जोपासलेली माणसं शिक्षणाकडे फार काही लक्ष देत नाही असा एक अनुभव आहे। कारण असं म्हणतात जुने लोक की कोणतीही कला ही उदरनिर्वाहासाठी काम आली पाहिजे, जगण्यासाठी काम आली पाहिजे, केवळ डिग्री घेऊन उपयोगाचं नाही। आणि मला असं वाटतं की आपण तसाच विचार करून अगदी 5वीपर्यंत शिक्षण घेऊन या क्षेत्रामध्ये आला, शालेय जीवनापासून या क्षेत्रामध्ये आपण ओढला गेलात। यांच्याही घरामध्ये तमाशा कलावंताची आणि कलेची परंपरा आहे। वडिलांचा उत्तमराव गोपाल यांचा एक स्वतःचा फड होता आणि कालांतराने घरातल्याच परंपरेमुळे तेही या क्षेत्राकडे ओढले गेले। आपण सरळ चर्चेला सुरुवात करूया। माझा पहिला प्रश्न असा आहे ज्याच्यामुळे आपण या चर्चेला आज खरं म्हणजे निमित्त ठरतो आहोत, एक म्हणजे लॉकडाऊनचा जो काही परिणाम सगळ्या क्षेत्रावर जाणवतो आहे, सगळ्या क्षेत्रांकडे सगळ्यांचं लक्ष आहे, पण जो पडद्यामागचा घटक राहून गेला होता, ज्याकडे कोणाचं लक्ष नाही, असा सगळा तमाशा कलावंत किंवा तमाशा फळ की ज्यांच्यामध्ये खूप लोक काम करतात, ज्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांचं एक मोठं कुटुंब याच्यावर अवलंबून असतं। आणि मला असं वाटतं की 4 महिने हे सगळं बंद असल्यामुळे निश्चितच आपल्यावरही याचा फार गंभीर आणि विपरीत परिणाम होतो आहे। काय नेमकं फेस करताय तुम्ही ॲज अ फळ मालक म्हणून? जवळपास आमचा खानदेशामध्ये दिवाळीपासून तमाशाच चालू होता। जवळपास आपल्या या धुळे जिल्ह्या, धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार या 4 जिल्ह्यामध्ये जवळपास आमचे 20-25 तमाशे फड आहेत आणि ते म्हणजे पूर्ण वेळ आहेत। जवळपास 8 महिने हे तमाशाचे फड आमचे चालू असतात। दिवाळीपासून आमचे कार्यक्रम चालू होतात आणि होळीपासून पुढे आमचा हंगाम लागतो, म्हणजे मार्च, एप्रिल, मे हे 3 महिने आमच्या हंगामाचे असतात। तर काय आमची सरासरी कशी असते, जवळपास एका तमाशा फळामध्ये जवळपास 40-50 लोक असतात। आमचा दर महिन्याचा खर्च 10 लाख रुपये असतो, परंतु 5 महिने जवळपास 7 लाख रुपये, 5 लाख रुपये असा धंदा होतो आणि प्रत्येक महिन्याला आम्हाला 3 ते 3.5 लाख रुपयाचा प्रत्येक महिन्याला तोटा येतो। आणि मग जवळपास 5 महिन्यामध्ये आम्हाला जवळजवळ तो 21 लाख रुपयाचा तोटा येतो। तोटा आल्यानंतर मग मार्च आणि एप्रिल आणि मे, अर्धा मे, या 2.5 महिन्यामध्ये आम्ही जो तोटा असतो तो तोटा आम्ही भरून काढतो। भरून म्हणजे काय की नेमकं मार्च, एप्रिल, मे मध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये यात्रा असतात,
आणि यात्रामध्ये कसं आहे की जे तमाशाचे सुपारे असतात त्या सुपाऱ्या पाहिजे तशा, कारण यात्रा 10 आणि तमाशे 5 त्याच्यामुळे तमाशाला सुपारी जास्त असते, मागणी जास्त असते आणि त्याच्यामुळे आम्हाला सुपारींचा रेट असतो मोठा आणि त्याच्यामुळे आम्हाला ते 20-25 लाख रुपये जो 5 महिन्यामध्ये घाटा आलेला असतो तो आमचा या 2.5 महिन्यामध्ये तो भरले जातो. आणि नेमकं समजा होळीनंतर आम्हाला असं वाटलं होतं की आता सुगीचे दिवस आले, आपण 2 पैसे लोकांकडनं जे व्याज, आता वास्तविक आमची आर्थिक परिस्थिती एकदम घालवलेली, आम्ही अगदी गरीब कुटुंबातले लोक, फक्त कला आहे हाच आमच्याकडे पैसा आहे, आमच्याकडे जी कला आहे हाच आमच्याकडे पैसा आहे, आमच्याकडे पैसा नाही. पैसा तो कोणता आहे की जे मित्रमंडळी किंवा व्याजाने पैसा घेतो काही टक्केवारी निमित्त म्हणून आम्ही घेतो आणि लोकही आम्हाला देतात की नाही बा ही लोककला परंपरा ही जे तमाशा आहे हा तमाशा टिकला पाहिजे म्हणून आमच्यावर प्रेम करणारे लोक बी आहेत, ते बिगर व्याजाने देतात आणि ज्यांना काही व्याजाचे काही थोडंफार आहे लागूच तर ते लोक व्याजाने पैसे देतात, पण व्याजाने पैसे देतात तर म्हणून हा तमाशा चालू आहे. आणि आम्ही त्यांना चैत्र महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल आणि मे मध्ये आम्ही त्यांना तो घेतलेला पैसा व्याजाचा आम्ही त्यांना वापस देतो. तर प्रत्येक तमाशा फळावर 20-25 लाख रुपये कर्ज आणि अचानक जवळपास 16-17 तारखेला आमचे पत्रकार मंडळी अमोल पाटील म्हणून काहीतरी पुण्यनगरीचे ते पत्रकार आहेत आणि सर्व म्हणजे धुळ्याची पत्रकार मंडळी आली आणि त्यांनी सांगितलं की आता याच्या पुढे तुम्ही तमाशाची सुपारी घेऊ नका. तर का आता बघा, हे बघा चीनमुळे असा व्हायरस पसरला आहे आणि कोरोनामुळे महामारी झाली आहे आणि पुढे काय होईल जगाचं काही सांगता येणार नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला धक्काच बसला. आणि त्यांनी सांगितलं की तू आमचा विश्वास ठेवा, 22 तारखेनंतर फक्त रोडवर पत्रकार मंडळी, पोलीस आणि डॉक्टर आणि डिपार्टमेंट हेच लोक फिरतील. तुम्ही आता हे सुपारीच्या भानगडीत काय पडू नका. तर आम्हाला असं झालं होतं त्यावेळेस की आम्हाला अटक यायचंच बाकी होता, असं वाटत होतं की एवढा मोठा लवाज आम्हा ताफा, आता हे आपल्याला 20-25 लाख रुपये आपल्यावर कर्ज आहे, आपला संसार प्रपंच तमाशावरच आहे, आमच्याकडे शेती नाही, बाडी नाही, काय नाही, तमाशा हीच आमची शेती, तमाशा हाच आमचा संसार, आता काय करणार. पण पत्रकार मंडळीने आम्हाला खूप धीर दिला, ते म्हटले की बघा आता हा टायमिंग आहे, हा तमाशाचा नाही, फक्त तुम्ही जगले तर तमाशा आहे, तुम्ही जर संपली या कोरोनामध्ये कोण मरतो कोण वाचतं काही सांगता येत नाही. मग त्या लोकांनी आम्हाला धीर दिला तर आम्ही जड अंतकरणाने लगेच पूर्ण तमाशाफळांनी हा विचार केला की आता हे कलाकार लोक यांचे हाल व्हायला नको, जर हे जर कलाकार लोक जर अडकले तर ही खूप भीषण परिस्थिती होऊन जाणार आहे. म्हणून आम्ही त्या क्षणी निर्णय घेतला, प्रत्येक जे आमच्या तमाशाफळातले 40-50 लोक एका फळामध्ये असतात त्या लोकांना कोणाला 500 कोणाला 1000 येते शक्य प्रमाण दिले आणि लगेच त्यांना आम्ही घरपोच म्हटलं, तुम्ही घरपोच पहिले घरी जा, कारण कसं आहे तुम्ही जगले पाहिजे, नाही तर एखादी एसट्या गाड्या बंद झाल्या तर पुन्हा आपला समस्या येणार आहे. आणि त्याच्यामुळे हा तमाशा बंद झाला, जड अंतकरणाने जसा आपल्या घरातला एखादा माणूस मरतो तसा त्या दिवशी आमचा तो तमाशा मेलेला होता, आम्ही संपलेलो होतो आणि जसं ते मड पडलेलं असतं आणि जसा एखादा माणूस त्याच्याकडे पाहतो तसा तमाशा आमच्यासमोर एक मड म्हणून पडलेला होता आणि आम्ही त्याला काहीच करू शकत नव्हतो, कारण त्या दिवशी लॉकडाऊन झालं त्या दिवशी आमचा तमाशा मेलेला होता. अगदी बरोबर आहे तुम्ही जे सांगितलं ते खरं, म्हणजे लॉकडाऊनचे परिणाम काय आहे यातलं अर्थशास्त्रच त्यांनी आपल्याला खरं आपल्यासमोर उलगडलं आहे. शेषराव गोपाळ नवलनगरकर, सुनंदाताई कोचुरे धुळेकर, लोकनाट्य तमाशा मंडळ असा त्यांचा स्वतःचा एक फड असल्यामुळे आणि मालक असल्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचे बारकावे आहेत, माहीत आहेत, किती लोक आपल्याला पोसावं लागणार आहे, किती मोठं कुटुंब आपल्याला पोसावं लागणार आहे, हे कसं संकट कसं पेलायचं हे सगळं त्यांना कुटुंब प्रमुख म्हणून करावं लागतं. म्हणून त्यांनी हा सगळा अर्थशास्त्राचा हे गणित आपल्यासमोर उलगडलेलं आहे. पहिल्याच प्रश्नात त्यांनी खरं म्हणजे सुरुवातीलाच त्यांनी त्यांच्यावर येणारं संकट, त्याच्यावरच्या समस्या, कसे व्याजाने पैसे घ्यावं लागतात हे आपल्याला सांगितलेलं आहे. हे सगळं खरं आहे की तुम्ही फार चांगला निर्णय घेतला सगळ्यांनी की लॉकडाऊन सुरू होण्याच्या आधी म्हणजे बसेस बंद होण्याच्या आधी कलावंतांना आपापल्या घरी पाठवलं, नाहीतर ते खरंच अडकले असते आणि त्यांची वाताहत झाली असते, त्यांचे हाल झाले असते. खूप चांगला निर्णय घेतला, पण तेवढ्याने भागणारं नाहीये. खरं म्हणजे त्यांनाही तिथे उपासमारीची वेळ असावी,
किंवा ते तुमच्याशी संपर्क साधत असावे, तुम्हाला पुढे हे कर्ज फेडण्यासाठी किंवा पुढच्या कार्यक्रमांचं काही नियोजन करावं लागणार असेल, तर असं तुमच्या काही डोक्यात आहे का की समजा लॉकडाऊन आता अजून महिना दोन महिन्यानं संपलं तर आपण पुढे काय करावं, किंवा नाहीच झालं नाहीच संपलं तर मग पर्याय काय, असा काही विचार आहे का? तमाशा हेच आमचं जीवन आहे, दुसरं तर पर्याय आमच्या पुढे काहीच नाही. आतापर्यंत आम्हाला शेती वगैरे काही नाही, आम्ही फक्त तमाशा कलेचीच पूजा करत आलो आणि तमाशा कला हे आमच्या रक्तारक्तात आहे. तेव्हा दुसरं काही नियोजन तर काहीच नाही, फक्त हेच आम्ही विचार करतोय की केव्हा हे संकट मिटेल आणि केव्हा आमचा तमाशा चालू होईल आणि हात मेलेला तमाशा कधी जिवंत होईल आम्ही एक आतुरतेने वाट पाहतोय. शासनाकडे सुद्धा आमचं लक्ष आहे की शासन केव्हा तमाशा चालू करतो, केव्हा तमाशाला परवानगी देतो. जोपर्यंत शासन आम्हाला परवानगी देत नाही तोपर्यंत आम्ही आमचे प्रेक्षक जे आहेत प्रेक्षक तर त्यांचा सुद्धा जीव आम्ही धोक्यामध्ये घालणार नाही आणि आमचा जीव सुद्धा आम्ही धोक्यात घालणार नाही. कारण आमचं प्रेक्षक आहे तर आमचा तमाशा आहे आणि आमचा प्रेक्षक जर धोक्यात जात असेल तर तमाशा आम्ही काही नाही, उपाशी राहू भीक मागू. पण आम्ही सध्या जोपर्यंत सरकाराचं आश्वासन सरकारांचं पत्र येत नाही तोपर्यंत आम्ही तमाशा चालू करणार नाही. आणि दुसरं आमच्याकडं कुठला काही उदाहरणाचा काही प्रश्नच नाही. खूप मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला सांगितली आहे की प्रेक्षक हाच महत्त्वाचा आहे, कारण प्रेक्षक हे मायबाप आहे आणि तो जर धोक्यात येणार असेल तर भले आम्ही भीक मागू उपाशी राहू पण प्रेक्षकाला धोक्यात आणणार नाही, हा खूप मोठा विचार आहे. ताई मला आपल्याला विचारायचं आहे की असं म्हणतात की स्त्री जोपर्यंत भक्कमपणे पुरुषाच्या पाठीशी उभी राहते तर पुरुष संकट पेलायला हा सामर्थ्यवान बनतो आणि या क्षेत्रामध्ये या फळामध्ये त्यांच्यामध्ये तुम्ही त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून हे सगळं पाहता आहात झेलता आहात. आता त्यांनी जो उल्लेख केला मार्च एप्रिल हा तुमच्या सुगीचा दिवस असतो, दुर्दैवाने तोच सगळा सीझन गेला आहे, तर एक स्त्री कलावंत म्हणून किंवा त्याच्यातला एक सहकारी घटक म्हणून तुम्हाला काय वाटतं की काय चित्र नेमकं तुम्ही फेस करतायत? खूपच चुकीचं झालेलं आहे, कारण की ही महामारी आहे, एकावर नाही आहे सगळ्यांवरच आहे. आणि ही तमाशा म्हटलं तर आमची शेती आहे, ही आम्ही शेती करू तर खाऊ. बरोबर. हा, त्याच्यामुळे म्हणजे खूपच आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे आणि सरकारला एकच विनंती आहे की आम्हाला लवकर परवानगी मिळावी आणि आम्ही पब्लिक शो असतो आमचा, त्याच्यामुळे आणि पब्लिक शोच बंदी आहे त्याच्यामुळे आम्हाला लवकर परवानगी मिळावी. आमचे जे प्रेक्षक आहेत ते सुद्धा म्हणजे त्यांची अपेक्षा आहे की हे केव्हा येतील केव्हा आम्ही यांना बघू, म्हणून एवढीच परमेश्वराजवळ विनंती आहे की आमचं लोकनाट्य लवकर चालू होते. पब्लिक बरोबर आहे, पब्लिक शो आहे, आपण सरकारचे सगळे नियम पाळणारच आहोत, आपण सगळे अंतर नियम पाळूनच आपण सगळा निर्णय घेणार आहोत. पण पब्लिक शोवरून मला आठवलं की तुम्ही तमाशा ही एक अशी वेगळी कला आहे जरी ती परंपरागत चालत आली तर हे इतर सिनेमासारखं नाट्यासारखं आधी शूट केलं आणि मग लोकांना दाखवलं शूट करून असं नाही, हे लाईव्ह आहे, लोकांच्या समोर तुम्हाला सादर करायचं आहे, एका वेळेस हजारो लोक तुमच्या समोर बसलेले असतात, तर याच्यातून पब्लिक म्हणून जे काही अनुभव येतात जो काही प्रतिसाद मिळतो, आता टाळ्या मिळाल्या तर कलावंताला बरं वाटतं, शिट्या मिळाल्या तर कलावंताला बरं वाटतं, पण एखाद्या वेळेस काही वाईट अनुभव पण येतात, म्हणजे टाळ्या आणि शिट्याच्या व्यतिरिक्त कोणी काही किंवा कागदाचे बोळे मारत असतील किंवा काही वस्तू मारत असतील किंवा काही टॉन्टिंग करत असेल, तुमचा अनुभव काय याच्यामध्ये? हो, होतो ना त्रास होतो, कारण आधी सुरुवातीला तमाशामध्ये गण होतो, मग गणगवण होते, पण त्या गणगवण मध्येच आम्हाला प्रेक्षक म्हणतात रंगबाजी लावा गाणे लावा, म्हणजे रंगबाजी म्हणजे गाणे लावा म्हणजे पूर्ण नाटिका होत नाही, गणगवण होऊ देत नाही, गाणे लावा. त्रास खूप असतो पण ती मनस्थिती आम्ही सांभाळून घेत असतो. याचा एक सिक्वेन्स काही ठरलेला असतो का की आधी वग मग अमुक असं काही आहे का? आधी गण होतात आणि मग नंतर गणगवण होते, मोरा असतो, गण झाल्यानंतर एक मोरा असतो, त्याच्यानंतर गणगवण होते, गणगवण झाल्यानंतर मग एक नाटिका असती, नाटिका झाल्यानंतर मग ती रंगबाजीला सुरुवात असते. पण पूर्वी खानदेशामध्ये असं म्हटलं जायचं की तमाशा सुरुवात करण्याआधी सात काहीतरी गण म्हटले जायचे, पाच का सात गण व्हायचे, आता होतात का पाच सात गण? हो, होतात, म्हणजे तेवढे म्हणू देतात का? पाच नाही होत, कमीत कमी दोन तरी म्हणतो, कारण पारंपरिक असल्यामुळे पारंपरिक कला. त्याच्या मागे काही उद्देश आहे का, काही विचार आहे? हो, उद्देश आहे, ते सुद्धा गण जे आहे तर कसं आहे की जसं आपण श्री गणेश आहे ना मा, तसं एक उदाहरण सांगतो की जशी सुरुवात करतात गण त्यांची सुरुवातच, आणि ज्यांनी गण तयार केले ती इस्लामी होती, त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, बाकी अर्धी भाषा हिंदी बाकी मराठी असे मिक्स केली आहे, तर त्यांनी पहिला जाचा पहिला नाम लिहू, पहिला नाम लिहू श्री गजानन गणपती का,
पहिला नाम लिहू म्हणजे बाकी हिंदी बाकी मराठी असं म्हणजे तिथून ती सुरुवातच आहे ती म्हणजे गणाने सुरुवात होते आणि गण पाचच्या ऐवजी आता समजा दोन होत असतील आणि प्रेक्षकांकडनं तुम्हाला गाण्यांचे डिमांड येतात की वेगवेगळ्या प्रकारचे गाणे म्हणा आता काय झालंय की असं म्हटलं जातं की तमाशाचं हे स्वरूप बदलत चाललंय तमाशा आता पूर्वीसारखा राहिला नाहीये तमाशाचं स्वरूप आता ऑर्केस्ट्राचं वाद झालंय असं परिपूर्ण आहे का म्हणजे असं आहे का खरंच की तमाशा खरंच ऑर्केस्ट्रा बनलेत असं नाही नाही ते चुकीचं आहे ना अच्छा ऑर्केस्ट्रा फक्त गाणे असतात ऑर्केस्ट्रा म्हणजे फक्त गाणे आता विषय कसा आहे की तमाशात अगोदर गण गवळण बतावणी फारस नंतर वगनाट्य त्यानंतर लावणी लावणी हा सुद्धा तमाशाचाच भाग आहे तर विषय हा प्रकार आहे आता ऑर्केस्ट्रा मध्ये काय थोडी जोग असतात आणि गाणी असतात हिंदी मराठी तमाशा तसं नाही ना तमाशाचाच हे करतात ह्याचं म्हणजे चिवडा असतो सर्व प्रकारचे पदार्थ असतात तसे याच्यामध्ये सर्व पदार्थ टाकले जातात म्हणजे सगळी जी कला आहे जे कलेचे कले गवळण मध्ये एक पात्र पुरुष तो स्त्री पात्र करतो तुमच्या फडात पण आहे का असं हा आता आहेत ना पण आणि तसंच गवळणी सादर होतात का आता पूर्वी जशा व्हायच्या तशा होतात गवळणी ऐकतात कारण की जे प्रेक्षकांमध्ये सांप्रदायिक लोक असतात भजनी मंडळवाले ते निव्वळ गण गवळण ऐकण्यासाठी बसतात अच्छा कारण की गवळणी म्हणत असतो त्यामुळे सांप्रदायिक लोकांच्या गळवळणी ऐकतात तमाशाला येणारा वर्ग हा सगळ्या प्रकारचा असतो गाणे ऐकणारा असतो तो वग ऐकणारा असतो गवळणी ऐकणारा असतो नाटिका होतात का नाटिका नाटिका आता होतात होतात घरी जा वेळ झाला नको रे रोकू नजे नंदलाला नको रे रोकू नजे नंदलाला घेऊन घागळ घेऊन कळशी जात होती ग बाई नदी यमुनीवर जात होती ग बाई नदी यमुनीवर बावरले बावरले मीरे ब्रिजवाला बाला बाला नकोरी रोकू नजे नंदलाला नकोरी रोकू नजे नंदलाला वा 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 लाईव्ह मध्ये तुम्हाला असंख्य टाळ्या पडल्या असतात पण मी तुम्हाला अगदी खात्रीने सांगतो की आम्हाला आपल्याला बघणारा प्रेक्षक हा जिथे जिथे बसून ऐकतोय तिथे त्यांनी निश्चित टाळ्या वाजवल्या असेल त्यामुळे तुम्हाला टाळ्यांचा प्रतिसाद मिळालाय खरं म्हणजे असा फरक जाणवतो का की आता हे जे काही अर्थपूर्ण सगळं असतं याच्यामध्ये खूप चांगला अर्थ असतो याच्यातून एक संदेश पण काही काही वेळ दिला जातो तर तेवढा समजून घेणारा प्रेक्षक आता तुम्हाला मिळतो का आता आहे असं वाटतं का असं नाही कुठे कुठे असतो कारण की ग्रामीण भागामध्ये ना त्यांना आवड असते तमाशाची त्या आता ते तिथे शांत शांतता मिळते आणि थोडस जर जवळ सिटी शहर सिटी असली ना तिथे त्रास होतो हे काय लावलं गाणे लावा हे काय लावलं गाणे म्हणजे त्यांच्या आवडीप्रमाणे आवडीप्रमाणे आणि ते मनस्थिती ती समजून घ्यावा लागते मला असं वाटतं शेषरावजी बालपणापासून तुम्ही या क्षेत्रात आलात तुम्हाला जबरदस्तीने आणलंय की आवड म्हणून आलात की घरात परंपरा होती म्हणून आलात या क्षेत्रात आला का साहेब तुम्ही आवड होतीच कारण कसं आहे की वडील माझे तमाशगीर तमाशा कलावंत असले म्हणजे कसं नवलनगरला राहायचो प्रत्येक जर कार्यक्रम नसेल तर तो तमाशाचा फळ नवलनगरला यायचा आल्यानंतर मग ते कलाकार मंडळी सर्व येणार त्याच्या गप्पा गोष्टी त्याचं राहणीमान मला त्यांचं आकर्षण वाटलं पण जवळपास आमच्या इथे कार्यक्रम व्हायचे मग नवलनगरला नवरा नवरी वगैरे अशा परिसरात कार्यक्रम बघायला जायचो कार्यक्रम बघायला जाणं त्या टायमाला तमाशा म्हटलं तर एक तो लोकरंजनाचा किंवा मनोरंजनाचं एकमेव साधन होतं ते आणि तमाशा म्हणजे बस आम्हाला तमाशाशिवाय काही दुसरं काही माहितीच नव्हतं सिनेमा होता सिनेमा वगैरे सिनेमागृह वगैरे धुळ्याला जवळजवळ 16 किलोमीटर लांब यायचं आणि त्या टायमाला सिनेमाची इतकी गोडी नव्हती तमाशात मग तमाशाचं आकर्षण मग ते कलाकारांच्या राहण्याची वेशभूषा केशभूषा बोलण्याचं त्यांचा तो विनोद वगैरे ते बघून मी भारावून जायचो आणि मग काय नाही फक्त एकदा चौथीपर्यंत मग मी शाळेत गेलो मग आमच्याकडे एक सोंगाड्या म्हणजे जे कॉमिक काम करतो त्याला सोंगाड्या म्हणतात तर सोंगाड्या ते एकच असायच्या पूर्वी कसं होतं की फक्त 14-15 लोक तमाशामध्ये असायचे
मग 14-15 मग सोंगाडी एकच असायचा, पण मग एकच सोंगाडी आता त्याच्या घरी काहीतरी समजा काही नुकसान म्हणा किंवा चांगलं कार्य असेल तो जर घरी गेला मग इकडं कार्यक्रमाला काही नसायचं, सोंगाड्या नसायचा. मग आई निवळेस मग मी नेहमी तो लहानपणी तो तमाशा बघायचो बघायचो. मग ते लहान असल्यामुळं तो काय काम करतो मी ते लक्षात ठेवायचो. आणि म्हणतात ना बालवाडीची मुलं हुशार असतात, बालवाडी जसं जसं शिक्षकांनी शिकवलं तसं लक्षात ठेवतात. तर तसं मला ते लहानपणीच तो सोंगाड्या काय काम करतो कसं काम करतो माझ्या ते अगदी कॅम्प्युटर फिट झालं बघायचं. आणि मग तो घरी गेल्यानंतर मला घ्यायला यायचे की चला आज तो सोंगाड्या नाही तू तमाशा तुला यावं लागेल, आजची तिथली सुपारी आहे आणि तमाशा तुला काम करावं लागेल. मग आमचे जे होते शिक्षक होते शिक्षकांची परवानगी काढून आणि मग पुन्हा मग ते तमाशाला रोल केलाय. सोंगाड्याचा पहिला सोंगाड्याची सोंगाड्याचं काय नाही सर, फक्त बरं का विनोद असतो समोरच्याचा जे असेल समोरच्या सवाल जवाब सारखाच विषय असतो. सोंगाड्या थोडासा ते सरळ मार्गाने चालतात, थोडा तो कधी थोडस काही ते वेगळ्या मार्गाने चालतो म्हणजे आड मार्गाने आड मार्गाने चालतो थोडस. कारण द्विअर्थी संवाद असतात का, काही द्विअर्थी संवाद द्विअर्थी सांग. कारण सोंगाड्या जेव्हा बोलतो तो सरळच बोलतो, पण जेव्हा जेव्हा प्रेक्षकांना वाटत हा काहीतरी वेगळाच बोलतोय कारण ते मनामध्ये विचार करतात याच्या मनात मूळ येतो तो नसतो. म्हणजे ते तसा अर्थ काढतात विनोद घडतो विनोद. आणि तो कसं आहे विनोदी असल्यामुळं त्याच्यावर तो शिकार बसलेला असतो. पण मग काही बतावणी हा तसाच प्रकार असतो ना का वेगळा? नाही तसा तसाच प्रकार असतो, विनोदीच असतो ना. हा हा. पण बतावण्या पण काही काही बतावण्या म्हणणारे किंवा बतावण्या सादरीकरण करणारे खूप चांगले दिग्गज कलावंत ज्यांनी आयुष्यभर बतावण्यात केल्यात आणि तो एक पार्ट असलाच पाहिजे असा पण एक प्रेक्षक येतो की आम्हाला ते बतावणे ऐकण्यासाठी बघण्यासाठी येतात. एखादी बतावणीची झलक आपल्याला आठवते का, काही आठवेल का, काही तुम्हाला आठवेल का एखादी बतावणी काय असतं आम्हाला प्रेक्षकांना दाख सांगायचं की बतावणी हा प्रकार काय असतो? नाही बतावणी म्हणजे एक फारसाच असतो ना, एक फारसा असतो त्याच्यामध्ये एखादी गाणं म्हणतात. अच्छा अच्छा. हो माझ्या आई वडिलांचं फेवरेट गाणं ते गालावरची कळी. हा हा. ते म्हणायचे मी जलवंती तू फुलवंती. त्यावेळेचं गाजलं गाजलेलं. दोन पात्र मिळून एकत्र. आता सांगायचं तात्पर्य बतावणी म्हणजे कसं आहे की आता तुमचं ते टीव्हीला ती मालिका आपलं ते शो चालू आहे त्याला त्याच्यामध्ये जे काही हे असतात ते किट असतात. किट असतात दोघांच्या सोबत तोच फक्त विषय बतावणीचा विषय तोच असतो की एकामेकाचं काहीतरी साक्षरता म्हणून किंवा कुटुंब नियोजन दारू त्याच्यावर कुठतरी जोग असतात. अच्छा अच्छा. आणि ते जोग मग ते सादर करायचे अधून मधून. नाही पण आता याच्यात आपण आता तो विषय आला म्हणून सांगतो की तमाशाकडे काही प्रेक्षक हे व्हल्गॅरिटी म्हणूनही बघतात की व्हल्गर हे सगळं असतं असं काही आहे का, असे काही अनुभव येतात का की फक्त आंबट शोकीनच तमाशाला येतात किंवा तसा काही वर्ग तमाशाला येतो आणि मग त्यांच्याकडून तुम्हाला काही त्रास होतो असं काही आहे का, तुम्हाला काही अनुभव आले आहेत का? नाही प्रेक्षक तर सर्वात चांगलाच असतो पण कसं आहे ठराविक 2-5% प्रेक्षक तसा असतोच. हा 2-5% सगळे तसे नाहीत. आणि जर सगळे तसे राहिले असते तर तमाशाचा कधीचाच अस्त झाला असता. बरोबर. त्याच्यामुळं प्रेक्षक वर्ग जे आहे तमाशावर प्रेम करणारे प्रेक्षक जवळपास 90% आहेत. आता 10% प्रेक्षक आहे मग 10%साठी 90% प्रेक्षक वाईट म्हणून चालणार नाही ना. आणि सगळीकडे आहेत 2-4% आहेत. तो त्या त्या वेळेचा भाग असतो. काही जण पोटात गेल्यामुळे चंद्रावर असतात त्याचाही काही परिणाम आपल्याला जाणवतो. आपण परत तमाशाच्या संदर्भातला तुम्ही जो काही सिक्वेन्स मला सांगितला त्यातला एक सगळ्यात लोकप्रिय गाजलेला भाग म्हणजे लावणीचा आहे. तर लावण्या संदर्भात आहे. आता लावणीचे जे काही प्रकार वेगवेगळे प्रकार आपण इतिहासात बघितले, काही ह्या बैठी लावण्या आहेत, काही लावण्या या ज्या पद्धतीने ज्याला आपण म्हणतो ना सवाल जवाबच्या अनुषंगाने आपण जुन्या सिने चित्रपटात बघायचो, तर तुमच्या फळात नेमका कोणत्या प्रकारच्या लावण्या सादर केल्या जातात आणि कोण सादर करतात असे कलावंत आहेत तुमच्याकडे? हो एक माझी बहीण आहे. अच्छा. आणि एक मी आहे. हा त्याच्यामुळे ह्या लावण्या म्हणजे बैठकीच्या लावण्या जास्त होत नाहीत तमाशामध्ये. म्हणजे जे डान्स होईल एक मुलगी परफॉर्मन्स करेल आणि मागे एक गायिका गाईल अशाच लावण्या लाईव्ह असतात का? मागे गायिका गाते आणि हो लाईव्ह. अच्छा. आणि सवाल जवाब वगैरे आता काही होत नाही ना? आता पूर्वी होतं. पूर्वी होते पण तरी एक जर कुठं आग्रह केला तरी आम्हाला ते सवाल जवाब घ्यावा लागतात. पण आहे जास्त डिमांड कशाला आहे, गाण्यांना आहे का लावण्यांना आहे डान्सला आहे याच्यामध्ये कशी? नाही आपलं सर्व मिक्स आहे. आपल्या आपल्या खानदेशामध्ये ना खानदेशामध्ये वग म्हणजे तमाशा. आपल्या खानदेशामध्ये वग असेल तो तमाशा. मग सर्व डिमांड आहे. तुमची आयराणी गाणी असतील, आयराणी गाणी आयराणी गाण्याला खूप मोठी डिमांड आहे कारण आपण आयराणी कसं जाऊ
त्याच्यामध्ये हिंदी चित्रपटातले गाणे पण सादर होतात, काही बोली भाषेतले गाणे सादर होतात, आणि काही आता नव्याने जे काही गाणे येतात एकदम उडत्या तालीचे तेही गाणे सादर होतात. आत्ता प्रेक्षक काळानुसार बदलतो आहे. तुमच्याकडे कोणत्या गाण्यांची डिमांड असते जास्त, जुन्या गाण्यांची का नवीन बोली भाषेतले मराठी आहे रिमिक्स गाणे जोर जास्त असतात. अच्छा अच्छा, रिमिक्स गाणे निघालेले प्रेक्षक तेच म्हणतात ते लावा, मग ती ऑलरेडी रेसल असते ना, ते पाठ करूनच घ्यावा लागतं. बरोबर बरोबर, प्रेक्षकांसाठी आपल्याला ते पाठ करावं लागत. याच्यात काही असं आहे का की एका विशिष्ट समजा मॉप कोण आहे तुम्हाला माहित नाही कसा बसलेला आहे, पण एखाद्याने सांगितलं अमुक एकाच गाणं म्हणा, दुसरा सांगेल टमुकचं गाणं म्हणा, किंवा अमुक एका धर्माचंच गाणं म्हणा, किंवा अमुक एका नेत्या म्हणजे महापुरुषाचं गाणं म्हणा, असे काही म्हणजे येतात का कधी? हो होतं ना, महाराजांचं शिवाजी महाराजांचं म्हणा, कोणी म्हणतात वाल्यकुळीचं वाल्मिक ऋषीचं म्हणा, वाल्यकुळीचं म्हणा, कोणी म्हणतात बाबासाहेबांचं म्हणा, सगळ्यांचे मन धरावं लागतात आणि पब्लिक मध्ये वाद होईल असं म्हणजे खूप मोठं पाऊल असतं, ते वाद होईल असं समजून घ्यावं लागतं. मग सगळ्यांचं मन धर काही काही आम्हाला सगळे जाती धर्म आणि मेन महत्वाचं म्हणजे की कलेला जात नसते. हा आम्हाला सर्व कला सादर करून घ्यावं लागते म्हणून सगळ्यांचं मन धर निघून जाते. शिवाजी महाराजांचं पण म्हणून घेतो, वाल्मिक ऋषीचं बी म्हणून घेतो. पण जसं जशी डिमांड आली तशी म्हणावं लागेल, कारण सगळेच शेवटी आपल्यासाठी दैवत आहेत आणि आपल्याला कसं आहे शिवाजी महाराज आराध्य दैवत आहे, आपल्याला सगळ्या महापुरुषांना नमन करून त्यांना मान देऊनच आपल्याला पुढे जायचं आहे. आता आहेत की जसा समाज बदलतोय परिस्थिती बदलते तसे प्रत्येकाचे थोडेफार विचारही बदलतात, हे सगळे एका ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या तशा डिमांड येणं स्वाभाविक आहे. फार चांगला विचार आपण सांगितला की सगळ्यांची मनधरणी करून सगळ्यांना खुश करून आपल्याला पुढे जायचं आहे. खुश करण्यावरून आठवलंय की पूर्वी तमाशा सकाळ सकाळपर्यंत चालायचे, आता त्याला एक लिमिट घातलंय का शासनाने, किती वाजेपर्यंत आहे? जास्तीत जास्त 12 वाजेपर्यंत परवानगी आहे. आणि कितीला सुरू होतोय? काय जवळजवळ 8 वाजता कार्यक्रम चालू होतात. अच्छा, 8 ला 9 ला चालू होतं जसं वेळेच्या अभावी, वेळेच्या अभावी चालू होतो, पण 8, 8:30, 9 ला चालू होतो, 12 पर्यंत कार्यक्रम करतो. तुम्ही तंबू टाकून तमाशा करता? नाही, आमचा तंबूचे तमाशे जवळपास 14-15 तंबूचे तमाशे पड आहेत, मोठे तमाशे पड म्हणतात की ज्यांच्याकडे 100-700 लोक आहेत हे तंबूचे फड आहेत. तंबूचे फड ते पण म्हणजे कसं आहे की पूर्ण वेळ, पूर्ण वेळ म्हणजे काय की जवळपास ते 7 महिने कार्यक्रम करतात. बरोबर, 7 महिने कार्यक्रम करतो आणि त्याचप्रमाणे आपल्या खानदेशामध्ये जवळपास 16-20 कार्य तमाशेफड आहेत. हे पण आपले तमाशेफड पूर्ण वेळ आहेत. पूर्ण म्हणजे कसं आहे की आपण कंटिन्यू 10 महिने करतो कार्यक्रम, कारण श्रावणपासून आपले कार्यक्रम होतात बौद्ध पौर्णिमाच्या अमोशापर्यंत जवळपास आपले 10 महिने कार्यक्रम करतो. आणि हंगामी तमाशे आहेत. हंगामी तमाशे म्हणजे काय की चैत्र महिना लागतो, जसं आपला मार्च आणि एप्रिल मे हे समजा 2 महिने कार्यक्रम असतात तेव्हा हंगामी तमाशा फळ. हंगामी तमाशा फळ तर जवळपास महाराष्ट्रामध्ये हंगामी तमाशा फळ 150-200 तमाशा फळ एवढे आहेत पण ते हंगामी फळ तर ते हंगामी फळ जास्त करून नारायणगाव, फलटण, काळज, तुमचं हो नगर जिल्ह्यात तिकडे हंगामी फळ जास्त आहेत. कारण हंगामाला की ते कसं आहे की ते 5-50 कलाकार जमा होतात आणि मग तेवढे 2 महिने कार्यक्रम करतात. आणि तंबूचे फळ जवळपास 13-14-15 तमाशे असतील, 15-1 तमाशे आहेत तंबूचे फळ. आणि आपल्या खानदेशामध्ये 16-20 तमाशे हे असे पूर्ण वेळ आहे. ते हे देशातल्या तमाशाचं काय वैशिष्ट्य सांगते, त्यांच्यापेक्षा वेगळं आहे का काही? नगर जिल्ह्यात जे आहे किंवा नारायणगाव, सोला, फलटण इकडे जे तमाशे सादर होतात त्यांच्यात आणि आपल्यात काही फरक आहे का? नाही सर, सादरीकरण जवळपास सारखंच आहे, गरगवळण वगैरे, थोडी म्हणणी फक्त वेगळी वाटते कारण तिकडे वांदिशी म्हणणी म्हणतात, तिथे त्यांचे असताना स्लिकार जे स्लिकार वगैरे वेगळे, आपली खानदेशी म्हणणी वेगळी. आपली खानदेशी आता विषय कसं आहे की आपल्याकडे ढोलक आहे, आपल्याकडे खानदेशी ढोलक आहे, तर ती ढोलक असते ती लाकडाची असते, लाकडाची असते, तिच्या दोन्ही बाजू ज्या असतात त्या सारख्या असतात आणि तिला चांबड्याचं पान बसवलं जातं आणि जेव्हा वाजतात तर ते दोघ बा. आणि आपली जी म्हणणी असती ती खानदेशी म्हणणी होती, ती खानदेशी म्हणणी, मग ती टाकण वेगळी असते, तिकडे म्हणतात सिलकार, इकडे म्हणतात कडवे, तर हे कडवे वेगळे असतात. तर याच्यामध्ये फक्त फरक आहे, नाहीतर तमाशा जवळपास खानदेशचा आणि तो तमाशा जवळपास 90% सारखा आहे.
त्याच्यामध्ये फेरबदल झाला तमाशामध्ये. हे बरं झालं तुम्ही उल्लेख केला की ढोलकी वादक जो असतो त्याच्यावर खूप मदार असते, बरोबर आहे, आणि तो जितका चांगला तरवेज असेल तितका तमाशा उठतो. बरं, बरोबर. तुमच्याकडे पण असा एखादा ढोलकी वादक असेल ज्याची स्पेशालिटी असेल आणि जो त्याच्यावर तुम्हाला बऱ्यापैकी साथ देत असेल, प्रेक्षकांना नाचवत असेल, एखादा असा अनुभव तुमच्या मनात लक्षात आहे का की एखाद्या गावात तमाशा घेऊन गेलो आणि खूप चांगला अनुभव आला, नेहमीपेक्षा वेगळा, आतापर्यंतचा वेगळा, असं काही आहे? हो, आमचे माझा म्हणजे मुलगाच मानलेला आहे पोपट सोनवणे म्हणून, तो इतका उत्कृष्ट वाजवतो म्हणजे तिकडे नारंगाव जिल्हा, नारंगाव, सांगली, सातारा जशी ती लोक आहेत तसा तो आहे. अच्छा. हा, अगदी सुंदर वाजवतो. नाही, कलावंत म्हणून आता तुम्ही ज्या गावात जातात तिथे तुम्हाला मिळणारी वागणूक किंवा तिथे त्या लोकांकडनं मिळणारा प्रतिसाद, आयोजकांकडनं प्रतिसाद, प्रेक्षकांकडनं प्रतिसाद, याच्यातला चांगला अनुभव लक्षात आहे का एखादा? असतील, भरपूर असतील, जसं कारण इतके वर्ष आपण या क्षेत्रात आहेत, आठवणीतला एखादा चांगला अनुभव. हो, चांगला अनुभव म्हणजे एखादी चांगली लावणी म्हटली किंवा आयराणी गाणं ते म्हटलं तर मंडळी खुश होऊन जातात, सत्कार करतात, साडी चोळीचा आहेर देतात. तुम्हाला पुरस्कारही मिळाला, सत्कारावरून आठवलं, पुरस्कारही मिळाला ना? शायरी पुरस्कार. अच्छा अच्छा. आणि आता याच्या दुसऱ्या बाजूचा प्रश्न मी मुद्दाम विचारतो की जसे खूप चांगले अनुभव आपल्या गाठीशी असतात आणि तेच आपली ताकद असते, आपण त्याच बळावर पुढे जातो, पण दुर्दैवाने एखादा वाईट अनुभव पण, काही काही वेळेस वाईट अनुभव पण येतात की असं झालं की या गावात आपण फळ आणून पश्चाताप केला किंवा आपण येऊन आपली चूक झाली, असं काही वाटलं कधी कुठे? हो, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एक गाव होतं, ते गावाचं नाव सांगता येणार नाही, पण त्या ठिकाणी खूप त्रास झाला. आमचे लोक गाड्या आल्यात आणि उजागरास तो आराम करत होते, तो दोन तीन लोक पिऊन आले आणि आमच्या लोकांना मारायला लागले. अच्छा. हा, चालू करा तमाशा, आणि कार्यक्रमाची वेळही झालेली नव्हती, तरी मग आम्ही बोलायला गेलो त्या ठिकाणी की म्हटलं असं काय विचित्र वागणं आहे, आम्ही अजून कार्यक्रमाची वेळ झालेली नाही, आम्ही आत्ताच कसं चालू करणार, मारायला लागले. आणि मग त्यानंतर जे गावाची मंडळी आली आणि दोनच लोक इतके म्हणजे ते अक्षरशः आम्ही स्टेज लावलेला त्या ठिकाणी दगड मारायचे, आमचं जेवढं साहित्य लावलेलं होतं त्या साहित्य अक्षरशः दगडाने ठेचून काढलं त्यांनी. मग म्हटलं मग मी निर्णय घेतला की ते कार्यक्रम करायचा नाही. मी तेव्हाच पोलीस गाडी बोलवली, ते गावाची मंडळी मला म्हणायला लागले की तुम्ही शो करा. मी म्हटलं मला तुम्ही 5 लाख पण दिले या ठिकाणी, मी कार्यक्रम करणार नाही. एकदा आमचा अपमान झाला, परत पुन्हा त्या गावात मी गेलेही नाही आणि कार्यक्रम केला नाही. मग नंतर पोलीस स्टेशनला आमच्या गाड्या गेल्या, मग साहेबांनी तेच सांगितलं की तुम्ही जो हा निर्णय घेतला किंवा त्या ठिकाणी कार्यक्रम केला नाही, कारण मी सगळे पिलेले लोक, तुमच्याकडे बाया माणसं, त्रास झाला असता, म्हणून आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम केला. आणि साहेबांनी बी तेच म्हटलं की तुमची हुशारी तेवढीच की त्या ठिकाणी तुम्ही कार्यक्रम केला. बरोबर आहे, कलावंत हा शेवटी सन्मानावर जगणारा असतो, टाळ्यांवर जगणारा असतो, आणि कलावंतांचा सन्मान झालाच पाहिजे. पोलीस डिपार्टमेंटचा आपण उल्लेख केला, तुम्हाला बऱ्याच ठिकाणी डिपार्टमेंटचं चांगलं सहकार्य मिळत असेल, गावकऱ्यांचं सहकार्य मिळत असेल. डिपार्टमेंट म्हणून आम्ही आहे, कारण की प्रोटेक्शन आम्हाला डिपार्टमेंटच मिळतं. अच्छा. हो, म्हणजे तुम्ही आधीच ते घेऊन ठेवतात की तिथल्या लोकांनी तुम्हाला? गावकरी मंडळी ज्यावेळेस सुपारी द्यायला येते ना, त्यावेळेस ते आमच्याकडनं ते करार वगैरे घेऊन जातात, मग परमिशन काढतात ग्रामपंचायतकडनं, आणि मग ते दोन कॉन्स्टेबल असतातच, ते रात्रभर कार्यक्रमही बघतात आणि त्यांच्यामुळे सिक्युरिटी पण असते. मग अशी लावणीचा विषय अर्धवट राहिला आपला थोडा, काहीतरी लावणीवरून आपण बैठी लावणे, त्या शाहीर लावणे याच्यावरून आपण बोलत होतो, तुम्ही लावणीची काहीतरी एक झलक सांगणार होतात, ते विसरून गेला बोलता बोलता, पण मी नाही विसरलो. बर. नटली तुमच्यासाठी दिलवरा, नटली तुमच्यासाठी राजसा विडा रंगला होती, दिलवरा विडा रंगला होती, ओ नटली तुमच्यासाठी देवरा, नटली तुमच्यासाठी राजसा विडा रंगला होती, देवरा विडा रंगला होती. क्या बात है, वाह वाह वाह. शेषरावजी, तुम्ही खानदेश तमाशा परिषदेच्या अध्यक्ष आहात, खानदेशात किती पड आहे त्याचं नेतृत्व तुम्ही करता आहात,
सरकार दरबारी तुम्ही काही मागण्या मांडतही असेल, आत्ता तमाशा कलावंत ज्या परिस्थितीतून जात आहेत किंवा त्यांच्यावर आता जे संकट त्यांच्यावरही कोसळलेलं आहे, या संदर्भात तुम्ही सरकार दरबारी काही आवाज उठवला का किंवा काही प्रयत्न केलेत का, कोणाकडे तुमची कैफियत मांडली का? आतापर्यंत आपले अखिल भारतीय तमाशा परिषद नारायणगाव, अच्छा नारायणगावची संघटना आहे आणि त्या नारायणगावच्या संघटनेमध्ये एक अविनाश मुळे म्हणून अध्यक्ष आहेत, कार्याध्यक्ष संभाजी जाधव आहेत, मोहित नारायणगावकर म्हणजे विठाबाईंचे नातू आहेत. ही जी संघटना आहे आणि त्या संघटनेमध्ये मी पण त्या ठिकाणी उपाध्यक्ष आहे. अच्छा, तर या संघटनेनं शासन दरबारी प्रश्न लावून धरलेले आहेत. कोरोनामुळे जे ही जे नुकसान झाले तमाशाची, ही नुकसान न भरण्यासारखी आहे. परंतु शासनाने जर आम्हाला जर मदतच केली नाही तर तमाशाचा अस्त होईल, तमाशा कलाही संपून जाईल. तेव्हा शासन दरबारी हा प्रश्न मांडलेला आहे, अहोरात्र ते झटत आहेत. परंतु कोरोनामुळं जे आपले म्हणजे मंडळी आहे, नेते मंडळी कोरोनामुळं त्याच्यामुळं थोडंसं ते लॉकडाऊन झाल्यामुळे पाहिजे तसा आम्हाला प्रतिसाद मिळत नाही. पण आम्ही आशावादी आहेत की आम्हाला 100% सरकार आमच्याकडं लक्ष देईल. आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी साहेब ठाकरे हे सुद्धा आमच्याकडं लक्ष देतील. सांस्कृतिक खात्याचे अमित साहेब देशमुख हे सुद्धा आमच्याकडं लक्ष देतील. आम्हाला 100% गॅरंटी वाटते का म्हणून, कारण आत्तापर्यंत जे पहिली अगोदरची जे परंपरा जर बघितली, विलासराव देशमुख साहेब यांनी आमच्यावर तमाशा कलावंतर खूप मोठं प्रेम केलं. त्यानंतर विनोदजी तावडे साहेब यांनी सुद्धा सांस्कृतिक खात्याचे मंत्री असताना त्यांनी सुद्धा आमच्या तमाशा कलाकार मंडळीकडे खूप जातीनं लक्ष दिलं. ही जी परंपरा आहे, त्यानंतर तुमचे गोपीनाथजी मुंडे साहेब असतील, भाजपचे कार्यकर्ते असो, पुढारी असो, शिवसेनाचा असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, प्रत्येक पुढारी जे आहेत तर तमाशाला अगदी जवळून बघतात आणि त्यांनी सुद्धा परंपरापासून तमाशाला खूप मोठं महत्त्व दिलेलं आहे. आणि असं काही तमाशामध्ये तर असं मला तरी वाटत नाही की कुठंतरी एखादा पक्षाचा संबंध आला की बुवा ह्या तिकडं काही बा आहे बा निगडीत, हे इकडं काही निगडीत हे पक्षाशी, म्हणून यांचं काम करू नका. सर्व जे पक्षाचे लोक आहे तमाशागिरांकडे एक आपला आपल्याच पक्षाचे आहेत. आणि तमाशा म्हटलं तर तमाशा हाच एक मोठा एक पक्ष आहे सर्व धर्मसमभाव, त्याच्यामुळे आम्ही जे आहे आणि आम्हाला जे सुपारी द्यायला येतात तर सर्व पक्षाचे लोक येतात, भाजपवाले येतील, शिवसेनावाले येतील, काँग्रेसवाले येतील, म्हणून आम्हाला एका पक्षाचं बोट धरून चालणार. खरं म्हणजे तुमच्यात अशी ताकद आहे की गावात 5 पक्ष असले आणि गाव विभागलं गेलेलं असलं तरी तुमच्या एका कार्यक्रमाला सगळे एकत्र मत येतात, एका एकत्र येतात, सगळे त्यांना एकत्र आणण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. आणि आपण जो उल्लेख करत आहात वेगवेगळ्या मंत्र्यांचा, आजी माजी मंत्र्यांचा, विद्यमान सरकारचा, नक्कीच सरकार हे कायम कलावंतांच्या पाठीशी राहिलंय, मग ते कोणाचंही सरकार असो. कारण कला ही जगण्यातला एक अविभाज्य भाग आहे, मनोरंजन हे जगण्यातला अविभाज्य भाग आहे. जसं अन्न वस्त्र निवारा लागतो तसं मनोरंजन हे जगण्यासाठी लागतं. आणि परंपरागत चालत आलेली लोककला जी आहे, ज्याचं आपण प्रतिनिधित्व करतात, ही लोककला खऱ्या अर्थाने माणसाला सचेतन करण्यासाठी, उत्साही करण्यासाठी फार मोठं काम करतात. मी परत एकदा थोडा आणखी एका त्या मुद्द्याकडे येतोय की जसं आपण मगाशी सुरुवातीच्या ज्याला सगळं अर्थशास्त्र मांडलं आणि खर्च उत्पन्नातली तफावत आपण मांडत होतात, मला एक वेगळा प्रश्न माझ्या डोक्यात असा आलाय की एका बाजूने असा विचार केला तर कलावंत ही जी परंपरा जशी जशी पुढे जाते आहे याच्यामध्ये काम करणारे जे काही घटक आहे, जे कलावंत आहे, हे तुम्हाला बाहेरून मिळतात, स्वतःहून मिळतात की तुमच्याच कुटुंबातली ती परंपरा तुम्हाला पुढे न्यावी लागते का, त्याच्यात तुम्हाला प्रचंड अडचणी येतात, नेमकं काय आहे? नाही तसं काही नसतं, ते कसं मिळतात, कारण कसं आहे की ज्याचा वडील तमाशा कलावंत आहे तर मुलाला ऑटोमॅटिक घरात कला असल्यामुळे 4 भाऊ असतील तर कमीत कमी एक तरी ह्या तमाशा कलेकडे वळतो आणि त्याच्यामुळे ऑटोमॅटिक ती परंपरा चालूच आहे. आणि तसं काही जरा समजा आता मी आहे तर माझा मुलगा तमाशा कलावंत होणार, मला पुष्कळ वाटतं माझा मुलगा शिकावं सवरावं, पण मुलांची ओढ हे नेमकी इकडे असते, त्याच्यामुळे मुलं जास्त करून तरी असं म्हणतात की प्रत्येक जण असं म्हणतात आपण ज्या फील्डमध्ये त्या फील्डमध्ये आपल्या पोरांना नाही टाकायचं, आम्हाला वाटतं पोरांनी शिकलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे, वेगळ्या फील्डमध्ये गेलं पाहिजे.
आणि मग असं होत राहिलं तर कलावंत हळूहळू कमी होत जातील आणि मग तमाशालाही भविष्य नाही, असं काही फ्युचर मधलं संकट आपल्याला काही वाटतंय का? नाही तसं काही वाटत नाही, कारण तमाशा कलाकार जे कारण चित्रपटाचा परिणाम आहे, मोबाईलचा परिणाम आहे, वेगवेगळ्या ज्या काही छोट्या छोट्या मालिका तयार होतात, आता वेब सिरीज मोठ्या प्रमाणावर पुढे येत आहेत, या सगळ्यांचा परिणाम तमाशावर होऊन कालांतराने तमाशा बंद पडेल, कमी होईल, असं काही धोके आपल्याला वाटत आहेत का? धोके फक्त एकच की आमचे जे आर्थिक गणित आहे, अर्थगणित हे दब गेला आलेलं आहे. कारण मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की आता ह्या कोरोनामुळं जवळपास एक एक तमाशा फोड जवळजवळ आता आमच्या धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्यात धरलं तर जवळपास आपल्याला 30-35 लाख रुपये जवळपास हा तोटा आलेला आहे. आता तंबूचे फड जे असतील त्यांच्याकडं 7-8 गाडे असतात, 100-100 कलाकार, तर ती जे तमाशे फड आहे तर त्यांना 50-60-70 लाखाचा जवळपास तोटा आलेला आहे. मग आता हा तोटा कधी भरून निघणार की शासन मायबाप काहीतरी त्याला थोडंफार आर्थिक निधी हातभार अनुदान मिळेल तरी तमाशे फड उभे राहतील. आता अक्षरशः आज तर तमाशाची परिस्थिती अशी आहे, प्रत्येक कलाकार घरी गेलेला आहे आणि त्याचा चैत्र महिना जे असतो म्हणजे मार्च, एप्रिल, मे हा म्हणजे सुगीचे दिवस असतात. आम्ही हे 2.5 महिने केल्यानंतर पुन्हा त्या कलाकारांना पुढील वर्षाची उचल देतो, कोणाला 50,000 असेल, कोणाला 1 लाख असेल, आणि तो पैसा घेऊन ते घरी जातात. आणि कार्यक्रम जसा चालू होतो तर ठीक आहे, मग आमच्या घरी काही अडचण आहे तर मग अधूनमधून त्यांना 10,000-5,000 आम्ही अधूनमधून देत राहतो. दिल्यामुळं त्यांची आर्थिक अडचण ती भागतीच चैत्र महिन्यामध्ये, पण आपल्याकडे तो पैसा येत राहतो. त्यांची आर्थिक आता नेमकं ते कोरोनामुळं ते बंद झाल्यामुळं त्यांच्या घरीची परिस्थिती, हातावरचे लोक पोटावर इथून तमाशातून पैसा जाईल तेव्हा त्यांचा दवाखाना, खाणं पिणं, अन्न निवारा काय असं ना सर्व तमाशाजीवर. आणि तमाशाच बंद पडल्यामुळे कलाकार सुद्धा आता ठप्प झालेले आहेत आणि ठप्प झाले रोज त्यांचे फोन येतात की काय. आता आपण तरी सरकार मायबाप ना काय सांगणार आहे की पूर्ण जगच त्या कोरोनामुळं डुबलेलं आहे. सरकार फक्त आता अन्न आणि आरोग्य, अन्न आणि आरोग्य याच्याकडे सर्व म्हणजे शासनाचं लक्ष आहे. नाही पण सरकार ऐकतं आहे, सरकार नक्कीच दखल घेईल. आपल्या बोलण्यातून एक मुद्दा असा पुढे येतो आहे की जसं शेतकऱ्यांना त्यांचा जो काही हंगाम असतो तो हंगाम काढण्यासाठी सरकार हातभार लावतं, काही प्रमाणात कर्ज देतं उचल स्वरूपामध्ये, तर तुमचाही हंगाम हे सुगीच्या दिवसाच्या आधी हंगाम काढण्यासाठी सरकारने तुम्हाला हातभार लावला पाहिजे. या संकटातून पेरण्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे अशी तुमची अपेक्षा आहे. मला असं वाटतं ही चुकीची नाही आहे, रास्त आहे. कारण एखाद्या मैफिलीमध्ये त्याचा समारोप भैरवीने केला जातो असं म्हणतात, तसं तमाशाचाही सराव समारोप एखाद्या गाण्याने किंवा एखाद्या कलेच्या एखाद्या प्रकाराने होतो का? हो, माऊली होत असते ना. माऊली होतात, काय असतं माऊली, कसं असतं? माऊली म्हणजेच भैरवी. त्याला इकडे भैरवी म्हणतात, तिकडे माऊली म्हणतात. पण तमाशामध्ये त्या भैरवीला म्हटले गेले माऊली. अच्छा, आहे रूप एकच. हा हा हा, माऊली गुरु माऊली. त्याचं काही तुमच्यात माऊली कोण साजरं करत? ज्या वेळेस स्टेजवर आता वगनाट्यवाले लोक असतात आणि शेवटचा शीन झालेला आहे, मग त्यावेळेस माऊली कोण येणे तर अभंग गाणारे मग आपल्या आरगणवाले असतात. मी कधी माऊली सादर केली का? हो, स्टेजवर असं असं ठरलेला माणूस माऊली म्हणत नाही. ज्याचं शेवट एंडला काम असतं तर तो कुठलाही कलाकार त्याला ती भैरवी येते, तो भैरवी म्हणतो. तसं काही समारोप करताना तुम्ही प्रेक्षकांचे काही आभार मानतात, विशिष्ट प्रकारे आभार मानतात, कसं मानतात नेमकं आभार, काय करतात की तुम्ही आम्हाला म्हणजे तुम्ही ऐकून घेतलं, समजून घेतलं? बहुगुणी बहु ज्ञानी रत्न पारखी तमाशा उपस्थित रसिक बांधवांनो. अच्छा, हो हेच म्हणत असतो. आणि प्रेक्षकांकडनंही तसा प्रतिसाद मिळतो ना, आभार मानतो. पण मग आता काय करायचं ठरवलंय तुम्ही? जोपर्यंत कोरोना जात नाही, लॉकडाऊन जात नाही, तोपर्यंत तर आपल्याला बाहेर पडता येणार नाही, तोपर्यंत काही करता येणार नाही. तुम्ही अध्यक्ष आहात म्हणून सांगतोय, तुम्ही सरकार दरबारी निवेदन देत आहात, पत्रव्यवहार करतायत, पण याचा आपल्याला पाठपुरावा करावा लागेल. सर हा तुम्ही प्रश्न चांगला विचारला, कारण आता ह्या तुमच्या माध्यमामधून आमची जी व्यथा आहे ही कमीत कमी महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत, शासनापर्यंत पोहोचल अशी मला अपेक्षा वाटते. कारण जवळपास आपल्या खानदेशामध्ये तमाशा फळ 20 आहेत आणि पूर्ण वेळ तमाशे फळ आहेत, जवळपास 35-40 तमाशे फळ आहेत आणि हंगामी फळ 150-200 तमाशे फळ हंगामी आहेत. आज परिस्थिती अशी आहे
की तमाशा फळे बंद पडले. तमाशा फळ म्हणजे प्रत्येक तमाशा फळ मालक असेल त्याच्यावर जवळजवळ 30-35 लाख रुपये त्याने कर्ज घेतलेलं आहे. कर्ज म्हणजे व्याजाचा पैसा घेतलेला आहे. आणि तो पैसा काय केला त्याने की हे जे कलाकार लोक असते त्यांना आडवास वाटले जातो तर हे पैसे त्याने जे कलाकारांना वाटले गेले. आता चैत्र महिना जो असतो तो पैसा पुन्हा वापस येतो, पण तो शोध झाला नाही त्याच्यामुळे तो पैसा वापस यायचं काही कारणच येत नाही. आणि त्याच्यामुळे आता हे लॉकडाऊन झाल्यामुळे तमाशा बंद पडले. आता सावकारांचा आम्ही तर एकच विनंती करतो, अजून जवळपास 4 महिने लॉकडाऊन चाललं पाहिजे. त्याला कारण आहे, कारण लॉकडाऊन जोपर्यंत आहे तोपर्यंत थोडे सावकार लोक शांत बसले. लॉकडाऊन एकदाच उठलं सरळ म्हणतील की आमच्या पैशांचं काय, इतके महिने व्याज झालं ते झालं, हे 35 लाख रुपये तुमच्या गाड्या आहे का, तुमच्या घोडे विका, नाही तसं नाही, तुमचं साहित्य विका, विकून आमचे पैसे द्या. मग आमचं साहित्य गाड्या जर विकून जर आम्ही सावकारांना पैसे दिले तर आमची शेती विकतोय आम्ही, तर मग पुढे चालून आम्ही खायचं काय, आमच्या मुलांनी जगायचं काय, ही मोठा प्रश्न निर्माण झालाय. आज सुद्धा काही सावकार मंडळी मला रोज फोन येतात, मला लवकर पैसे द्या, नाहीतर बघा मग तुम्ही तिकडं अंबणीला आले तुमचं असं करू, धुळ्याला आलं तुमचं तसं करू, आमचे पैसे आहेत लवकर व्यवस्था करा, घरं विका, गाड्या विका. आता गाड्या विकून घर विकून तो पैसा फिटणारच नाही. आता माझ्या गाड्या किंवा घरं विकून माझा किती पैसा जमा होणार आहे, 5-7 लाख, आणि माझ्यावर जर 35 लाख रुपये कर्ज आहे, तर मग मला शेवटी एकच पर्याय जोपर्यंत. आणि एक उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, आतापर्यंत जसे शेतकरी लोकांनी आत्महत्या केल्या, आतापर्यंत तमाशा कलावंतांनी आत्महत्या केलेली नाही. एक मी तमाशगिरांचं खूप मोठा आभार मानतो की कारण लोक शिक्षण लोक जागृती करतात. आम्ही खूप सांगतो की तुम्ही आत्महत्या करू नका, फक्त एक धैर्याने जगा, जे काही होईल ते होईल, फक्त तुम्ही जगलं पाहिजे, जगलं तर सर्व आहे. आणि आम्ही जर आत्महत्या केली तर संपला विषय. पण आता मात्र प्रश्न फार विचित्र झालेला आहे, कारण GST आली पुढे, त्याच्यामुळे दुष्काळ पडला, नोटाबंदी झाली, त्याच्यामुळे पुरतं आमच्या तमाशाची पुरी वाट लागलेली आहे. आणि पुन्हा हा कोरोना ना भूतो ना भविष्य, कोरोना कधी असं भविष्यात पाहिजे असं की चैत्र महिन्यामध्ये तमाशा बंद पडेल आणि आपले सुगीचे दिवस जातील. पण असा प्रसंग कधी कोणा दुश्मनावर नको. आणि याच्यामुळे आता हे 30-35 लाख रुपये कर्ज फेडणार कसं, करणार कसं, शासनाकडे फक्त आता लक्ष आहे की शासन मायबाप कधी घोषणा करेल, कधी पॅकेजची घोषणा करेल. आणि शासनाने जर पॅकेज घोषित केलं नाही, शेतकरी जसे आत्महत्या करतात सर, तसं तमाशा फळ मालकाला आत्महत्याशिवाय पर्याय नाही, असं होणार नाही. आपण एक गोष्ट लक्षात घ्या, शेतकऱ्यांनीही आत्महत्या करणं हे तसं वाईट आहे, कलावंत कधीच आत्महत्या करणार नाही. मायबाप सरकार तुमच्या या सगळ्या गाऱ्हाण्यांची दखल घेत आहे. या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेलं संकट मोठं आहे, यामुळे संकट आलंय नक्कीच आहे. तुमच्यावर जे काही कर्जाचं डोंगर चढलेलं आहे, सावकारांना जे काही थोपवून आहे, मला असं वाटतं की सरकारने हे सगळं ऐकलेलं आहे, सरकार याची दखल घेईल. आपण असं अपेक्षा करूया की भविष्यातला काळ हा नक्कीच तुमच्यासाठी, जरी तुमचे सुगीचे दिवस गेले तरी भविष्याचा काळ हा तुमच्यासाठी एक चांगला काळ येऊ शकेल. पुन्हा तुमचे सगळं खड्ड भरून निघून पुन्हा तमाशा कलावंत कला ही लोकांसमोर तुम्हाला सादर करण्यासाठी सादर करता येईल अशी अपेक्षा करू. आणि आजच्या या चर्चेला आपण समारोपणाकडे नेताना मी तुमचं दोघांचंही तुम्ही वेळ दिलात, देवदूतच्या या संवाद कट्ट्यावर आलात, आपण आमच्याशी मोकळेपणान चर्चा केली. खरं म्हणजे तमाशा ही यावर चर्चा करण्यासाठी फार विषय आहेत, तासन तास यावर चर्चा करता येऊ शकते. एक एक घटक यातला म्हटला तरी त्याच्यावर आपण खूप वेळ बोलू शकतो. आपला आज मूळ फोकस हा लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा कलावंतांवर झालेल्या परिणामावर होता, आणि म्हणून आपण त्या चर्चेला तेवढ्याच त्याच्यात बंदिस्त करून आपण चर्चा केली. या चर्चेचा समारोप करताना मी एक अशी अपेक्षा करेल सुनंदाताईंकडनं की तुम्ही पुन्हा एकदा एखाद्या लावणीची झलक आम्हाला आमच्या प्रेक्षकांना ऐकवावी, आणि मग आपण या चर्चेला या ठिकाणी पूर्ण विराम देऊया. लाज जरा पाहुना जरा जनाची मनाची, जनाची मनाची पोटासाठी नाचती मी परवा कुणाची, पोटासाठी नाचती मी परवा कुणाची. औदम तरी झराईची कदर करायचं काळीच समजून घ्या,
हिच काळीज समजून घ्या, ओ पोटासाठी नाचते मी परवा कुणाची, पोटासाठी नाचते मी परवा कुणाची। वाह वाह, धन्यवाद। खरं म्हणजे सगळे पोटासाठीच करता आहेत। अपेक्षा करूया की तुमचे आमचे सगळ्यांचे पोट व्यवस्थित भरेल, दिवस चांगले येतील, हे कोरोनाचं संकट जाईल आणि पुन्हा एकदा आपल्याला चांगले दिवस येईल। मी देवदूतच्या या लाईव्ह संवाद कट्ट्यावर पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार मानतो आणि भविष्यात जेव्हा जेव्हा तुमची प्रेक्षकांना गरज भासेल तेव्हाही आणि आम्हाला जेव्हा गरज भासेल तेव्हाही आम्ही आपल्याला बोलवूया। पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार, धन्यवाद।